आणि हे अंकिताने दिले. थँक्यू अंकिता. आणि ही काय प्रवणने दिली आणि हे स्वप्नाला दिलेले गिफ्ट. थँक्यू सो मच स्वप्ना. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम लडाख. आज तारीख आहे 29 जून 2023. माझा वाढदिवस आहे. सगळे माझ्यासाठी तयार झालेत. बाईक राईड करायची तर ती आपण आज करणार आहोत. साईट सीनसाठी बाईक बघूया. आपल्या रेडी आहेत का? बिकॉज आपण काल सांगितलं होतं त्यांना की उद्या सकाळी येऊन आम्ही बाईक घेऊ म्हणून. तर तुम्हाला दाखवतो आम्ही बाईक कोणत्या कोणत्या घेतल्यात त्या. तर बाईक राईडसाठी फुल सेट झालं. ती कॅप आहे ती रोहनने गिफ्ट केली मला. मस्त वाटते जी मला लडाखला घ्यायची होती. हे वॉच जे स्वप्नालीने आज सकाळी गिफ्ट दिलं मला जी शॉपचं. त्याच्यात टेम्परेचर पण तुम्ही बघू शकता. नवीनच आहे तर लगेच घातलं हवऱ्यासारखं. आपण आलो आहोत बाईक रेंट करायला. तर इकडे हिमालयन वगैरे आहे. आम्ही मोस्टली हिमालयनच घेऊ आणि दोन बुलेट घेऊ. तर त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते बघूया. पॅन कार्ड, लायसन्स दिले आहेत, बाईक ऑन हायर. ॲड्रेस आहे हे चान्सपा रोड म्हणून आहे लेलादाचा. इथे आहे ऑपोजिट मोरिवियन मिशन स्कूल म्हणून आहे. हे बाजूला इथे स्कूल आहे. इथे बाईक ऑन हायर. तर हे फॉर्म्स भरले आहेत. आम्ही 4 जणांची लायसन्स दिले. थँक्यू. इथूनच बाईक रेंट करा मी असंच सांगेन तुम्हाला. खूप रिजनेबल रेटमध्ये. 2-3 शॉप शोधले पण हे आम्हाला बेस्ट वाटलं. कारण की रॉयल एनफील्ड जी 350 आहे क्लासिक ती आम्हाला 1200 रुपयाला मिळते. जी हिमालयन आहे ती आम्हाला 1400ला मिळते. खूप रिजनेबल आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा. काय काय जणांनी आम्हाला 1700 सांगितले, 2000 सांगितले. खरंच हे खूप स्वस्त आहे. जर तुम्हाला इकडे येऊन बाईक रेंट करायची असेल तर नक्की इथे या तुम्ही. आपल्याकडे ही एक हिमालय आहे. तिचा व्हिडिओ काढून घेत पूर्ण मोबाईलवर व्हिडिओ काढा. बाईक नेहमी रेंट करताना पूर्ण बाईकचा व्हिडिओ काढून घेत जा. जेणेकरून नंतर काय झालं नाही झालं हे तुम्हाला दाखवता येतं. तर ही BS4 मॉडल आहे. या सगळ्यात तर BS4 मॉडल आहे. BS6 मॉडल थोड्या कॉस्टली आहे. तो आप लोग बुलेट चलाएंगे आणि आपलं स्वप्न बाईक राईडचं लडाख मध्ये. टेस्ट राईड. तर बाईक रेंट करून आता आपण आलो आहोत हेमिस मॉनिस्ट्रीला. लडाखमध्ये इकडे फेस्टिवल असतं हेमिस मॉनिस्ट्रीला 28 आणि 29 जून. तर आज 29 तारीख आहे, लास्ट आहे दिवस. तर बघूया हे हेमिस मॉनिस्ट्री फेस्टिवल कसं आहे ते. थोडं चढायला लागतं आहे त्यामुळे थोडा दम लागतो आहे. आपले ते जत्रा असल्यावर कसं असतं सेम सगळे गेम आहेत.
ही हेमिस मॉनेस्ट्री आहे, ती टिबेटन लोकांची आहे, त्यामुळे इथे खूप सिक्युरिटी आहे बाजूला या फेस्टिवलसाठी. आणि हे दोनच दिवस असतं फक्त. आणि याला एंट्री तिकीट आहे, 100 रुपीज तिकीट आहे याची पर हेड. सो हे मॅप आहे आतमधल्या मॉनेस्ट्रीचा. या तिकीट्स आहेत 800 रुपये आपले झाले आहेत 8 जणांचे. तर या मॉनेस्ट्रीमध्ये समोर आहे ते बुद्ध टेम्पल आहे, आतमध्ये बुद्धांची मोठी मूर्ती आहे. आणि या बाजूला आहे एमएस म्युझियम, ज्यासाठी आपण तिकीट्स काढल्या. त्यांचा कल्चरल प्रोग्राम इथे चालू आहे. तर आतमध्ये म्युझियम आहे, बुद्ध टेम्पल आहे, जे मी तुम्हाला बोललो फेस्टिवल आहे, तर त्यांचे कल्चरल प्रोग्राम्स पण चालू आहेत जे तुम्ही बघितले. आता म्युझियम आहे, त्याची एंट्री फी आहे इथे 100 रुपये. जर तुम्हाला ते बघायचं असेल तरच जा आतमध्ये, अदरवाईज बुद्ध टेम्पल वगैरे हा फी नाही आहे, त्यामुळे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता हे होतं, ते 40 किलोमीटर लांब होतं आपल्या लेहच्या स्टेपासून, लडाखच्या स्टेपासून इथपर्यंत, लेह मार्केटपासून. आता आपण आलो आहोत शे पॅलेसला. हा लेहच्या अगोदर 16 किलोमीटर अगोदर आहे आणि हायवेलाच आहे, मेन हायवेला बाजूलाच आहे हा तो पॅलेस. आणि फक्त खालून थोडं तुम्हाला वरती चढावं लागतं. वरती बाईक पण घेऊन जातात, कार वरती पार्क केली आहे. बोला चालतच जाऊया. हा मस्त व्ह्यू. लेह सिटीपासून 15 किलोमीटर लांब आहे आणि 11th सेंचुरीला हा झाला होता.
आणि या थोड्या पायऱ्या बाबा पर्पल दगड थकवणाऱ्या पूर्ण असं मातीचा बनवल्यासारखा वाटतो एकदम. आणि हे सगळे दगड आहेत, दगड दगड. हिमालयन चालवायला तर कहर मजा तुफान. आता आता आपण आलो आहोत हॉल ऑफ फेमला. हॉल ऑफ फेम हे पण एक वॉर मेमोरियल सेंटरच आहे, म्युझियम वगैरे पण आहे आतमध्ये, तर ते बघूया आता. हॉल ऑफ फेम आले आहे आणि अराऊंडचा त्याच्या प्लेसेस कुठे कुठे काय काय बघू शकत त्याचा मॅप आहे. हा मॅप बघून ठेवा. हॉल ऑफ फेमचे हे प्राइजेस आहेत. ह्याच्यामध्ये लाईट शो वगैरे 8 वाजता चालू होतो आणि याचा ओपनिंग टाईम सकाळी 9 आहे आणि क्लोजिंग टाईम संध्याकाळी 6 आहे आणि तिकीट तुमची 7 दिवस वॅलिड राहते. तर आपण लाईट शो वगैरे नाही बघणार आहे, फक्त म्युझियमच्या तिकीट्स काढल्यात ज्या 125 रुपीज तिकीट आहे ना फक्त. तर म्युझियमची तिकीट 125 फक्त आपण तीच काढली आहे, लाईट शोच्या 8 वाजताची तिकीट नाही काढली आहे. तर फोटो काढू आता. हे हॉल ऑफ फेम ही एंट्री आहे. हा कारगिल वॉरचं पूर्ण मॉडेल आहे आणि ते तुम्हाला समजावून सांगतात की कारगिल वॉर कसं चालू झालं वगैरे, पण त्यावेळी व्हिडिओ काढायला अलाउड नाही. आता मॉडेलचा आपण व्हिडिओ काढू शकतो. वॉर, तर ही आहे वॉर सिमेट्री. दिसत असेल तुम्हाला आपण आता आलो आहोत फूड कोर्ट मध्ये सगळं फिरून आणि इथे आपण मोमोज ऑर्डर केलेत, व्हेज मोमोज ऑर्डर केलेत आणि हे पण एक व्हेज मोमोज आहेत. ह्या दोघांचा बिचाऱ्यांचा उपवास आहे. हे बिचारे कॉफी पिणार आहेत आणि ह्या टेबलवर जे जे येणार आहेत ते बघून ह्यांची भूक एवढी वाढेल की विचारू नका.
हे उपासाचे चोचले हे बघा यांचे कॅपेचिनो पितात उपासाला. पास्ता पण मागवला रेड सॉस पास्ता. आजच्या राईड साठी आम्ही प्रत्येकाने लडाखचा टीशर्ट घेतला का तर ही राईड आमच्या बरोबर मेमोरेबल राहावी म्हणून. हे जे स्वप्न आम्ही खूप वर्षापूर्वी बघितलं होतं एकत्र लडाख करण्याचं ते आज स्वप्न पूर्ण झालंय आणि ते पण माझ्या बर्थडेला स्वप्न माझं पूर्ण झालंय हे मला खूप भारी वाटतंय. आणि जे फोटोज जे आम्ही काढलेत ज्या गाड्या रेंटवर घेतलेल्या आम्ही रॉयल एनफिल्डच्या त्यांनी एवढी चांगली साथ दिली आणि आम्ही एवढं भारी भारी प्लेसेस बघितले मस्त फिरलो तर खूप मजा आली. रोहन कसं वाटलं तुला? खूप वर्षपूर्वी यांना बोललो होतो लडाख देखले ते ह्यांनी माझ्याबरोबर लडाख बघितलेला आहे आणि तो आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. परत हिमालयांवरती राईड करायची होती ते ड्रीम पूर्ण झालेलं आहे. बुलेटवरती राईड करायची होती ते ड्रीम पूर्ण झालेलं आहे. बुलेटवरती आम्हाला फोटो काढायचे होते व्हिडिओ काढायचे होते हे लेमध्ये येऊन ते सगळं ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे आणि सगळे हॅप्पी आहेत त्याबद्दल. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही ही जी केलेली अरेंजमेंट आहे रूमची वगैरे ती तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. तर बघूया आपला उद्याचा प्लॅन कसा होतो.